आता सपोज आपल्याला एक डेटा स्ट्रीम दिलेली, ही डेटा स्ट्रीम आहे 1, 3, 2, 1, 2, 3, 4, 2. या डेटा स्ट्रीम मध्ये किती युनिक एलिमेंट्स आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आता बघून तर आपण सांगू शकतो की 1, 2, 1, 2, 3, 4 असे चार युनिक एलिमेंट्स आहे. मग पण एक यूज डेटा स्ट्रीम जेव्हा असली ना, ज्याच्यात खूप सारे एंट्रीज असल्या, तेव्हा आपण सांगू नाही शकत की किती नंबर ऑफ युनिक एलिमेंट्स असतात. मग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम ऑफ एस्टिमेटिंग इंडिपेंडंट एलिमेंट्स इन अ डेटा स्ट्रीम, आपण हा फ्लॅजेलेट मार्टिन अल्गोरिदम यूज करतो. तो अल्गोरिदम काय सांगतो की एक यूज डेटा स्ट्रीम दिल्यावर त्या डेटा स्ट्रीम मध्ये किती नंबर ऑफ युनिक एलिमेंट्स आहे ते देतं. मग दिस अल्गोरिदम इज यूज टू काउंट युनिक एलिमेंट्स इन अ गिवन डेटा स्ट्रीम. मग वेन काउंटिंग द नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट इन अ डेटा स्ट्रीम, म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिशनली डिस्टिंक्ट एलिमेंट काउंट करायचो कोणत्या पण स्ट्रीम मध्ये, वी यूज टू कीप अ सेट इन मेमरी अँड युनियन द सेट विथ न्यू इनकमिंग एलिमेंट्स. म्हणजे अगोदर आपण काय करायचो की जेव्हा एक डेटा स्ट्रीम येत असायची, ते मेमरीमध्ये आपण एक सेट मेंटेन करायचो, त्या सेटमध्ये न्यू इनकमिंग एलिमेंट आली की त्या सेटचं युनियन घ्यायचो. म्हणजे कोणती पण एक एलिमेंट आली, जसं आता 1 आला तर युनिक एलिमेंट आहे, मग 1 त्या सेटमध्ये स्टोअर झाला, 3 युनिक आहे तो पण त्या सेटमध्ये स्टोअर करायचो आपण. असं या सगळ्या स्ट्रीमचा मध्ये जेवढं इनकमिंग एलिमेंट यायच्या ना युनिक, त्या सेटमध्ये स्टोअर करायचो अँड युनियन द सेट विथ न्यू, आणि त्यांचं युनियन करून घ्यायचो आपण. पण धीस अप्रोच रिक्वायर्स स्टोरिंग ऑल युनिक एलिमेंट्स इन मेन मेमरी. म्हणजे यात आपण जेवढ्या पण न्यू इनकमिंग एलिमेंट यायच्या ना, त्या मेन मेमरीमध्ये स्टोअर व्हायच्या आणि ते मेन मेमरीमध्ये खूप स्पेस व्हायची. विच कॅनॉट, मग तेच व्हायचं की धीस अप्रोच रिक्वायर्स स्टोरिंग ऑल युनिक एलिमेंट्स इन द मेन मेमरी विच कॅनॉट बी पॉसिबल वेन द सिक्वेन्स इज यूज. जेव्हा खूप मोठा सिक्वेन्स असेल ना, तेव्हा ते मेन मेमरीमध्ये स्टोरेज खूप जास्त लागायचं. मग फ्लॅजेलेट मार्टिन अल्गोरिदम गिव्ज अ वे ऑफ एस्टिमेटिंग द नंबर ऑफ युनिक एलिमेंट्स इन अ स्ट्रीम विदाउट द नीड टू स्टोअर ऑल एलिमेंट्स. म्हणजे या अल्गोरिदममध्ये ते युनिक एलिमेंट्स मेन मेमरीमध्ये स्टोअर न करता काउंट करायचं सोल्युशन दिलं बस. म्हणजे द रिअल इनोव्हेशन हिअर इज जस्ट मेमरी युजेस. मेमरी युजेस ते इनोव्हेशन आहे. म्हणजे जस्ट अगोदर मेन मेमरीमध्ये स्टोअर व्हायचं ना, आता मेन मेमरीमध्ये स्टोअर होत नाही, डायरेक्ट काउंट होतं. दिस अल्गोरिदम रन्स इन ओ ऑफ एन टाइम अँड नीड्स ओ ऑफ बिग ओ ऑफ लॉग ऑफ एन मेमरी, एवढी मेमरी लागते. या अल्गोरिदमचे बेसिक आयडिया काय माहितीये का, आपल्याला एक डेटा स्ट्रीम दिलेली असते, जसं आधी ही एक डेटा स्ट्रीम दिलेली आहे आणि एक हॅश फंक्शन दिलेलं असतं. हे हॅश फंक्शन 6x+1 mod 5 आहे. आता पहिले काय करायचं, या डेटा स्ट्रीम मधली प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंट या हॅश फंक्शन मध्ये पुट करायची. जसं इथं केलंय, जसं 6x+1 mod 5 ना, मग पहिली एलिमेंट 1 आहे, मग 6 × 1+1 mod 5 हे किती आलं, 7 mod 5. मॉड बेसिकली डिवाइड करतं आणि रिमाइंडर काय ते देतं. म्हणजे आता 7 mod 5 आहे ना, तर 7 / 5 करायचं, रिमाइंडर किती आला, 2, मग इथे 2. लगेच नेक्स्ट एलिमेंट 3 आहे, मग 6 × 3+1 mod 5 ते किती येतं, 19 mod 5. मग 19 / 5 करायचं आणि 19 / 5 केलं, रिमाइंडर किती येतो, 4, मग याचा आन्सर 4 लिहायचं. लगेच 2 आहे ना नेक्स्ट एलिमेंट, मग 6 × 2 = 12+1 = 13 mod 5. 13 mod 5 डिवाइड केल्यावर 13 रिमाइंडर 3 येतो, मग 3. मग त्याच्यानंतर हे असं सगळ्या एलिमेंट्सला मॉड हॅश फंक्शन मध्ये पुट करायचं आणि हॅश फंक्शनची व्हॅल्यू सगळ्यांची काढून घ्यायची अशी. आणि या सगळ्या एलिमेंट्स हॅश फंक्शनची जी व्हॅल्यू येईल ना, त्यांना बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. जसं 2 बायनरीमध्ये कन्वर्ट केलं तर 010 आलं, 4 केलं तर 100 आलं. आणि ते कन्वर्ट केल्यानंतर ट्रेलिंग झिरोज काउंट करायचे असतं आपल्याला. ट्रेलिंग झिरोज कसे काउंट करतात की राईट मोस्ट एलिमेंटपासून सुरुवात करायचं. राईट मोस्ट एलिमेंटपासून सुरुवात केल्यानंतर कंटिन्युअस किती झिरो येत आहे, म्हणजे ते ट्रेलिंग झिरोज झाले. म्हणजे आता इथं राईट मोस्ट पासून सुरुवात केलं तर कंटिन्युअसली फक्त एकच झिरो आहे, मग हा ट्रेलिंग झिरो इज इक्वल टू 1 झालं. आता इथं परत राईट मोस्ट एलिमेंटपासून सुरुवात केलं, कंटिन्युअसली किती झिरो येत आहे, 2 येत आहे, मग ट्रेलिंग झिरोज इज इक्वल टू 2. आता इथं परत राईट मोस्ट एलिमेंटपासून सुरुवात करायचं, राईट मोस्ट एलिमेंटला 0 नाहीच आहे, राईट मोस्ट प्लेसला 0 नाहीच आहे, मग ट्रेलिंग 0 0. इथं राईट मोस्ट एलिमेंटला 1 0 आहे, कंटिन्युअसली एकच 0 आहे, नंतर 1 येतं, मग ट्रेलिंग 0 फक्त 1. आता हे सगळ्यांचे असे ट्रेलिंग झिरोज काउंट करायचे. ट्रेलिंग झिरोज काउंट केल्यानंतर बघायचं, आता आपल्याकडं सर्वात जास्त नंबर ऑफ ट्रेलिंग झिरोज किती आहे, जसं आता 0 आहे, 2 आहे, 1 आहे, मग सर्वात जास्त ट्रेलिंग झिरोज 2 आहेत, मग मग इथे स्मॉल आरची व्हॅल्यू घ्यायची, 2 घेतली. मग नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स काय असतं, म्हणजे ई घेतला, ई इज इक्वल टू नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट, हा 2 raised to the power r असतो. म्हणजे 2 raised to the power 2 = 4, म्हणजे नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स अल्गोरिदमच्या अकॉर्डिंग 4 आले. आणि आता आपण इथं काउंट करून बघू, 1, 2, 3, 4 हेच चार डिस्टिंक्ट एलिमेंट आहे.